देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे ना त्याच्यात तिने असं स्पष्टपणे सांगितलं आहे की कुठेही तुम्ही देवाच्या शोधाकरता बाहेर जाऊ नका तो आहे तो तुमच्या देहातच आहे परंतु मग या देहाची आराधना कशी करावी त्याची निगा कशी राखावी तुमचा स्टॅमिना कसा वाढवावा शारीरिक क्षमता कशी वाढवावी त्याहीपेक्षासुद्धा या शरीरातूनच आध्यात्मिक अनुभव कसा घ्यावा एक प्रकारे तुमची तुमच्या शरीराशी असलेली एकरूपता कशी वाढवावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत पहिल्या भागानंतरचा या दुसऱ्या भागामध्ये शैलेश परळेकर यांच्याकडून चांगले शरीर विषयक ज्ञान देणारे प्रशिक्षक खरोखरच कमी आहेत का आपल्याकडे चांगले जिम इन्स्ट्रक्टर्स कमी का आहेत आज मुलांना डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे आर्किटेक्ट बनायचं आहे तुमच्यासारखं पत्रकार बनायचं की आणि इट्स व्हेरी नॅचरल की ते फायनान्शियल त्यांना सिक्युरिटी पाहिजे बाकी आवड ॲक्टर्स बनायचं आहे खेळायचं तर क्रिकेट खेळायचं आहे किंवा बॅडमिंटन खेळायचं आहे किंवा आता कबड्डीला चांगले दिवस आहे आजही मला सांगा कोण बाय चॉईस पी टी टीचर बनायला बनायचं आहे टीचर शाळेमध्ये पी टी टीचर हा सर्वात दुर्लक्षित असा प्राणी असतो माझ्या घरामध्ये माझी बायको मॅथ्स आणि सायन्स शिकवते आणि मी पीटी टीचर आहे त्यामुळे तिला जास्त हो रिस्पेक्ट आहे <laughs> ॲक्च्युअली मी घाव इट्स अ फॅक्ट आहे ते तर पीटी ती टीचरला ती अजिबात म्हणजे मी ज्या शाळेत होतो ना त्या शाळेत फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दोनच दिवशी त्या पीटी टीचरना रिस्पेक्ट होतं आणि ते पीटी टीचर फक्त दोनच व्यायाम सावधान आणि विश्राम सावधान्य व्यायाम आमचं सुरू व्हायचा आणि विश्रामने संपायचा <laughs> अशा शाळेत मी होतो कवायत नाही एवढेच दोनच व्यायाम आणि कवायत त्यामुळे बाय चॉईस कोण पी टीचर होणार त्याच्यानंतर आला पुढचं आर्थिक म्हणजे mm. वेगवेगळे आज तुम्ही नुसतं मॉलमध्ये कुठल्या काम केलं तरी तुम्हाला चांगला पगार मिळत असतो मग इथे कोण येणार आमच्या मध्ये ना अनलिमिटेड आहेत ना पैसे रिटेल आउटलेट केस कापायचे जरी तुमच्या हातात कला असेल तरी तुम्ही प्रचंड पैसे कमवू शकता आणि आमची लाईन तशी कठीण आहे तुम्हाला सकाळी पाच वाजता लोकांचा व्यायाम घेण्यासाठी तुम्हाला पाच वाजता फ्रेश तिथे उभं राहिलं पाहिजे कारण आमचं पीक हॉस् लोक अर्ली मॉर्निंग येणार किंवा मुंबईमध्ये अर्ली लेट नाईट सुद्धा येतात तर तुम्हाला तुम्ही लेट नाईट स्वतःसाठी नाही ठेवू शकत आणि सकाळी जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही लेट नाईट करू शकत नाही सो थोडा डिफ आमच्याकडे येणारा क्राऊड जरा अभ्यासात कमी आहे आणि खेळात चांगला आहे असाच क्राऊड होतो म्हणजे जो आजच्याही तारखेला म्हणजे मेहनतीने तुम्हाला दहावी किंवा बारावीला फेल व्हायचं तर खूप मेहनत घ्यायला पाहिजे तर असा <laughs> असा क्राऊड आमच्याकडे जास्त आहे दुर्दैव आहे आणि मग त्यांच्या अजून त्याहून थोडं रिस्की असं आहे की ही मंडळी आजच्या तारखेला अजून एकाच फसतात की त्यांना आमच्याकडे हल्ली सर्टिफिकेशन कोर्स hmm. हे एक मोठं फॅड झालं आहे की तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार ते पेपरला सगळे ॲड असतात म्हणून मी सांगू शकतो की माझ्याकडे एक महिन्याचं ट्रेनिंग आहे आणि स्टार्ट अर्निंग फिफ्टी थाउजंड रुपीज अ मंथ <laughs> एक महिन्याचं ट्रेनिंग करून किंवा हंड्रेड डेजमध्ये तू स्पेशल पॉप्युलेशनला शिकवू शकतोस आणि मास्टर ट्रेनर होऊ शकतोस हंड्रेड डेज uh, सॉरी हंड्रेड अवर्स हंड्रेड <laughs> डेज म्हणजे खूप हंड्रेड अवर्समध्ये असे तीन दिवसात चार दिवसाचे ठीक आहे ह्याने फार फार तर तो तोंड ओळख होईल ना तुमची त्या विषयाची तोंड ओळख पण कशी होईल हाफ डेचे कोर्सेस आहेत सर आणि ते घेऊन ते आत ॲक्च्युअल फ्लोअरमध्ये म्हणजे जिममध्ये काम करायला येतात त्यांची पगाराची अपेक्षा त्यांना तसंच सांगितलेलं असतं की यू स्टार्ट डिमांडिंग इतके पैसे घ्यायला सुरुवात कर म्हणून त्यामुळे जरा ते आम्हालासुद्धा जाणवतं आणि कसं आहे की इन्व्हेस्टमेंट्स खूप आहेत म्हणजे जागेची इन्व्हेस्टमेंट नंतर इक्विपमेंट आणायची चांगले प्रशिक्षक मिळणं इट इज व्हेरी डिफिकल्ट आहेत म्हणजे पंचवीस टक्के चांगले लोक आहेत पंच्याहत्तर जर सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत तसं आपल्याकडे फोर्स वन अशा नावाची एक पोलीस दलाची एक विशेष विंग काढलेली आणि त्याला आपण काही काळ मार्गदर्शन केलेलं होतं परंतु सर्वसाधारणपणे पर पोलीस म्हटलं की आमच्या डोळ्यासमोरचं चित्र म्हणजे पोट सुटलेला आणि शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये फारसा चपळ नसला असं चित्र आजही डोळ्यासमोर येतं बहुतांशीरित्या सर्वसामान्य माणसाचं हे असंच दिसतं की चाळीशीनंतर त्याचं पोट सुटलेलं असतं त्याच्या हालचाली बंदावतात या सगळ्यांसाठी फिटनेसचा मंत्र काय सांगाल सर तुम्ही आता पोलिसांसाठी ते वेगळंच आहे पोलिसांच्या ज्या डिमांड्स आहेत ना मला याच्यावरनं आठवण झाली आपण अजून ह्या विषयाला जरा स्पर्श करू शकतो की पोलिसांची ज्या भरती होते हां जसं आता डॉक्टर साहेबांच्या डेथ मध्ये पोलिसांची चा भरती चालू असताना काही मुलं मृत्युमुखी मृत्युमुखी पडली मला परत त्यांच्याबद्दलही फार दुःखही आहे आणि त्यांच्या फॅमिलीबद्दलही खूप दुःख आहे अजूनही वाईट वाटतं पण त्यांची पण थोडीशी चुकी आहे याच्यामध्ये की हे पोलिसांच्या पोलिस डिपार्टमेंटकडं अजाणतेपणा होत असेल पण ते परफेक्ट होत आहे की तुम्हाला पोलिस डिपार्टमेंटमध्ये काम करायचं असेल तर तुमच्या झोपेच्या वेळा नक्की नसणार तुमच्या काम अनियमित असणार तुमच्या जेवणाच्या वेळा अनियमित असणार तर इनडायरेक्टली जेव्हा तुम्हाला ते सहा वाजता ट्रेनिंगला त्या टेस्टसाठी बोलवतात आणि दुपारी एक दोन ला घेतात उन्हामध्ये तेव्हा तुम्हाला ते ऍक्च्युअल कश इन फ्युचर तुम्हाला कुठल्या परिस्थितीला समजायचं जुळून घ्यायचे ते तुम्हाला ऍक्च्युअल दाखवत असतात बरं एखाद्या मुलाने निदान वर्षभर तरी तो ठरलेलं असतं की मला जायचं जायचंय तर त्या सिंपल गोष्टी आहेत असं काय बेचाळीस किलोमीटरची मॅरेथॉन धावायची नाही आहे जे काय तुम्हाला इतके मीटर धावायचं असेल किंवा इतके किलोमीटर धावायचं असेल काय शॉर्टपुट असेल वॉट एव्हर काय पुलअप्स असतील मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायला हवी तुम्हाला या आधीपासून माहीत पाहिजे की सहा वाजता बोलवतील माझा नंबर दोन वाजता येईल तीन वाजता येईल सो प्रॅक्टिस अकॉर्डिंगली व तुमच्या बॅगेमध्ये एक केळं तरी ठेवा बिस्किटं ठेवा पाण्याची बाटली ठेवा यू बी मेंटली प्रिपेअर्ड ह्याच्यातही जर तुम्ही शॉर्टकट घेतले असतील तिथे आपण प्रॅक्टिस नाही करायची आणि जाऊया तर तुम्हाला आता तुम्ही पास व्हाल पण पुढे मग नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला आ, हार्ट अटॅक येणारच आहे ॲक्च्युअल काम करताना सुद्धा तुम्ही आणि हे आपण नेहमी बघतो ना ड्युटीवर हार्ट अटॅक आला किंवा त्यांनी सुसाईड केली त्या ऑन ड्युटी हे अ व्हेरी कॉमन गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्हाला त्या वातावरणात जायचं त्या ॲक्च्युअल तशाच वातावरण ते काही ऑलिम्पिक गेम्स नाहीत की चार वर्षाआधी तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की काय होणार आहे कुठे होणार आहेत कुठल्या वातावरणात होणार आहेत इफ यू नो तुम्ही तसं स्वतःला प्रिपेअर केलं तर तुम्ही ते फेस करू शकाल आणखीन एका गोष्टीला आम्हाला फेस करावं लागतं आणि ते म्हणजे ताण आमच्याकडे जीवनच असं इतकं असुरक्षित इतकं धावपळीचं झालेलं आहे इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे की त्या स्ट्रेसमुळे अनेकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास ऐन चाळीशीत हार्ट अटॅक अशा गोष्टी येतात अशा वेळेला माणसांनी तो ताण दूर करण्याकरता व्यायामातनं नेमकं काय मिळवावं खरोखरच स्ट्रेस आला की त्यांनी व्यायाम करावा का करू नये स्ट्रेसचा जन्म स्ट्रेसचं जगणं आणि स्ट्रेसचं मृत्यू बिटवीन टू इयर्स म्हणजे स्ट्रेस बिगीन बॉर्न स्ट्रेस लिव अँड स्ट्रेस डाईज बिटवीन टू इयर्स म्हणजे इकडेच होतं स्ट्रेस आहे ना तुम्ही आयुष्यात टाळूश लहान मुलं रडतं ते सुद्धा स्ट्रेस असते यू कॅन अवॉइड स्ट्रेसर्स म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येते ते तुम्ही टाळू शकता पण तुम्ही स्ट्रेस अजिबात टाळू नाही आणि स्ट्रेस चांगली पण आहे ना स्ट्रेस जर नसतो वाढतो ॲब्सोल्युटली तुमचा स्ट्रेसचा रिस्पॉन्ड कसा आहे हाऊ यू रिस्पॉन्ड टू दॅट स्ट्रेस इज मोर इम्पॉर्टंट की त्याच्यामध्ये तुम्ही जर पॉझिटिव्ह तुम्ही एका मी परत एक अभ्यासाचं उदाहरण देतो की एखाद्या मुलाला अभ्यास आवडत नाही त्यामुळे तो अभ्यास अजिबात करत नाही आणि तो फेल होतो आणि एखाद्या मुलाला अभ्यासाची म्हणजे त्या प विषयाची भीती वाटते म्हणून तो अजून जास्त त्या विषयाचा अभ्यास करतो आणि तो चांगल्या मार्काने पास होतो सो so, स्ट्रेस आहे दोघांनासुद्धा स्ट्रेस आहे पण त्यांचा त्याच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड hmm. वेगळा आहे तर so, तुम्हाला आणि स्ट्रेस आणि व्यायामाचा तर अगदीच फार जवळचा संबंध आहे तुम्हाला इट इज एव्हरीथिंग इज हार्मोन्स स्ट्रेस रिलीज करणारे हार्मोन्स आहेत स्ट्रेस डेव्हलप करणारे हार्मोन्स आहेत लव मेकिंगचे हार्मोन्स आहेत आणि इफ यू स्टार्ट डुईंग एक्सरसाईज तुमचे फील गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि स्ट्रेस निर्माण करणारे हार्मोन्स तुमचे कमी होतात होता। सो विथ एक्झरसाईज ना आणि देवाने सुद्धा काही मेसेज किती सुंदर दिले आहेत बघा की आपल्याला जेवायला एकच तोंड दिलाय श्वास घ्यायला एकच नाक दिलाय पण आपल्याला बाहेर टाकायला देवाला माहीत होतं की मनुष्य प्राणी इतक्या गोष्टी आतमध्ये घेणार आहे की आपण शौचा वाटे नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकतो लघवी वाटे नको असलेल्या गोष्टी बाहेर वाट टाकतो श्वास घेतो आणि श्वास उश्वास तेव्हा नको असलेल्या गोष्टी कार्बन बाहेर कार्बन डायऑक्साईड बाहेर जात असतो आणि तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा केसाच्या मुळापासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळीकडनं घाम निघतो हो तर एवढ्या गोष्टी तुमच्या नको असलेल्या गोष्टी तेव्हा तुमचं नुसतंच त्या शरीरातून बाहेर जात नाही सगळी टॉक्सिन्स तुमची भीती निघून जाईल तुमची स्ट्रेस निघून जाईल तुमच्या असूया निघून जाईल तुमच्या ज्या 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 म्हणून जेलसी आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी होऊन जाते यू विल फील हा कोणीही अनुभव घेऊन म्हणजे ज्याला स्ट्रेस आली की जस्ट गो फॉर वॉक घाम येऊ दे तुम्हाला किती चार नवीन आयडियाज येतील बघा तुम्हाला अरे किती छोटी गोष्ट होते असं वाटेल तर देवाचा आशीर्वाद तुम्हाला स्ट्रेस कधी येतच नाही पहिलं म्हटलं तसं माझ्या वडिलांनी आणि आईनी मला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी टेन्शन स्ट्रेस दिली नाही तसं माझ्या बायकोचं आणि मुलाचं एक कौतुक आहे की त्यांनी माझी बायको मॅथ सायन्स टीचर आहे तर अवाजवी डिमांड माझ्यावर कोण टाकतच नाही की तू एवढेच पैसे कमाव टिल डेट मला विचारलेलंच नाही माझ्या बायकोने की तू की मी आत्ता मी एक नवीन स्टुडिओ आहे आता या नोटाबंदीमुळे वगैरे ते काम सुरू केलं आणि ते नोटाबंदी आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काम करताना हार्ड कॅश लागते तर माझ्या बायकोकडनंच मी पैसे घेतलेत त्याच्यासाठी तर आणि ते कधी मुलगा सुद्धा असाच की मला कधी टेन्शन देत नाही कुठल्याच गोष्टीसाठी तुमचं बालपण कसं होतं खरं लहानपणी असं वाटलं होतं की आपण अशा प्रकारची जिम्स काढू किंवा अशा अनेक सेलिब्रिटींना मला असे अनेक नटनट्या माहिती आहेत की जे जै, ज्यांचा फिटनेस हा तुमच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे कधी पाहिलं तर लहानपणी स्वप्न की विल बी अ फिजिकल ट्रेनर और अदर से स्टार फिजिकल ट्रेनर नाही 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 से लहानपणी मला लवकरच कळलं की आय एम गुड फॉर नथिंग म्हणजे हे हे मला कारण माझी बहीण डॉक्टर आहे आणि धाकटा भाऊ चांगला गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहे पण आय वॉज नेवर गुड इन स्टर्ड म्हणजे ओके ओके होतं सत्तर टक्के पण मला कळलं की मला कॅश झेप मला आवड हो कसली याचे लवकर कारण माझे वडील मला वाटतं काळाच्या पुढे होते hmm. की त्यांनी मला कधी त्याचा कॉम्प्लेक्स येऊ दिला नाही आय ही एनकरेज म्हणजे व्यायामाबद्दल hmm. ना म्हणजे आज मी तेवढा मुलाला सांगतो शिक्षण कर आणि मग काय आवडेल ते कर पण त्याने मला ऑलवेज एनकरेज केलं म्हणजे मला सायकल पाहिजे आणि मग मी स्वप्नही बघत होतो की मला व्यायामशाळा सुरू करायची जवळजवळ मी दहावी अकरावीत असल्यापासून मला कळायचं की आपल्याला काहीतरी ह्या क्षेत्रातच करायचं म्हणजे कुठेतरी व्यायामाशी रिलेटेड मी सायकलही भरपूर भरपूर सायकलिंग करायचो म्हणजे सायकलवर बसल्यापासून म्हणजे मला चौथी पाचवीत मला वाटतं मला मी सायकल शिकलो असेल आणि mm. मी कोकणात दर सुट्टीला जायचो मालवणला तर मग सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त सायकलवरच असायचो तेव्हा हो सुद्धा तर ते मला आवडायला लागलं होतं पण mm -hmm. नक्की आजच्याही तारखेला करिअर करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट मी तुम्हाला सांगितलं तसं तर सगळ्या घडत गेल्या म्हणजे वडिलांची फॅक्टरी आहे फाउंड्री आहे तर तिथे सगळं वे मशीनसाठी लागणारे पार्ट बनवायचे तर तिथे आम्ही डंबेल्स आणि प्लेट्स बनवायला मी तिथे जॉईन झाल्यावर सुरुवात केली मग तिकडे त्या सगळ्या आम्ही बनवण्याने बनवणारे इक्विपमेंट्स बरेचसे जिम्स वापरायला लागले आणि सायक्लिंग करायचो त्याच्यामुळे माझं जरा इंटर युनिव्हर्सिटी मी एन आय एसमध्ये पतियाळाला जायला लागलो hmm. दरवर्षी मला तिथे जायला संधी मिळाली तिथे ग्रॅज्युएशन करत असताना तीन वर्ष मिठीबाई कॉलेजला होतो मी तिथे मला बरंच सायंटिफिक माहिती झाली मला चांगले उत्तम मित्र मिळाले त्यातले म्हणजे त्यातलं केरमन फॅमना म्हणून त्याचा उल्लेख करायलाच पाहिजे की ज्याने मला ऑस्ट्रेलियाला पाठवलं तू वर्ल्ड ऑस्ट्रेलियन फिटनेस जगातली एक उत्तम संस्था yeah. आहे mm. ते म्हणजे असं आता जसं तुम्ही वगैरे तसं नाही आहेत त्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअल तिथे जाऊन प्रॅक्टिकल्स करणं तिथे शिकवणं क्लायंटना शिकवणं म्हणजे क्लायंट किंवा स्टुडंट म्हणू आपण त्यांना शिकवणं असं ते फार सिस्टमॅटिक गोष्टी आहेत सगळ्या तर त्याने मला सांगितलं की तुला करायचं आहे तर त्याने माझी ऍडमिशन घेतली राहायचं सोय त्यांनी केली तो भारतातला सर्वोत्कृष्ट सायकलिस्ट आहे केरमन फॅम ना टिल डेट त्याच्यानंतर योग्य व्यक्ती मी अगदी पाचवीत एक पहिली व्यायामशाळा जॉईन केली होती पाचवीत नव्हतो सातवीत वगैरे असेल लहानपणी ते विकी गोरक्ष म्हणून या क्षेत्रात त्यांचं खूप चांगलं नाव आहे आणि अजूनही मी काही अडलं तर त्यांच्याकडे जातो तर ते एक उत्तम प्रशिक्षक अगदी लहानपणीचे ज्या काही गोष्टी लक्षात राहतात ना तर पहिली व्यायामशाळा त्या विकी गोरक्ष यांची केली होती अजूनही ते शिकवतात आणि खूप सिनियर आहेत तेव्हा ते मिस्टर इंडिया वगैरे होते ते मनापासून शिकवायचे त्यानंतर हे सगळंच ॲक्सिडेंटली तेहतीसाव्या वर्षी मला लक्षात आलं मी शिकवायचो आहे तसं दुसऱ्या व्यायामशाळेत व्यायाम करायचो आणि असंच लोकांना शिकवायचो म्हणजे लोकच यायचे माझ्याकडे तर मला कळायचं की वी आर गुड ॲट दिस मी तेहतीसाव्या वर्षी डिसिजन घेतलं की फुल टाईम आता आपण हेच ॲक्टिव्हिटीच आहेत पाचचे दोर सगळे कापून टाकले आणि स्टार्टेड दिस जिम कधी निराशेचे एक क्षण नाही आले कारण हा एक लोनली प्रवास आहे हा एक एकलकोंडा प्रवास आहे नाही त्याच्या देवाचा आशीर्वाद आणि आत्तापर्यंत अजिबात तो विचारच येत नाही मनामध्ये मला कुठले म्हणजे मी म्हटलं जो प्रयत्नपूर्वक मला कोणी मला स्ट्रेस स्ट्रेसमध्ये कधी मी परीक्षेलाही पेपर दिला ना की बाहेर आल्यावर असं वाटायचं की हा पहिलाच येणार म्हणजे मिळायचे साठ सत्तर टक्के कॉन्फिडन्स जास्तच असायचं की आनंदी प्रेक्षक मी त्यांना महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे त्यांची दिनचर्या रोजची कशी असते ऐका दिनचर्या मी जरा लवकर सकाळी घरातून निघतो म्हणजे पहाटे अडीच पावणे साधारण पाचपर्यंत मी माझं ट्रेनिंग संपवतो मी सायकलिंग करतो आणि कधी गाडी वापरत नाही ट्रेन नाए, वापरत नाही मुंबईत कुठेही फिरायचं असेल तरी फक्त, फक्त सायकल म्हणजे सायकलचं चांगलं कलेक्शन आहे त्यामुळे मी सायकल्स वेगवेगळ्या अशा सायकल्स आहेत कम्युटिंगची वेगळी आता इथे चौथ्या मधल्यावर सुद्धा खांद्यावर सायकल घेऊन एकदाही न थकता वरती आला गोवा तर सायकलिंग करून येतो मी आणि पाच साडेचार पाच वाजल्यापासून जसं माझं ट्रेनिंग सगळ्या विथ अपॉइंटमेंट्स असतात त्यामुळे पहिलं ट्रेनिंग माझं साधारण पाच वाजता सुरू होतं ते पाच ते साडेसात मी ट्रेनिंग्स येतो साडेसातला निघतो जिममधनं आणि परत साधारण पावणे आठ आठपर्यंत माझ्या घरी पोचतो एक जे घरापासून एक साडेपाच सहा किलोमीटर माझं जिम आहे त्याच्यानंतर माझ्या घरी एक मोठा जर्मन माझा एक चार पायाचा मुलगा आहे जर्मन शेफर्ड आहे आणि माझ्या लहानपणापासून ते माझ्या स्ट्रेस जवळ न येण्याचं ते एक मोठं कारण असेल ते प्राणी, प्राणी। डॉग्स म्हणजे डॉगचं उलटं गॉड आहे बघा डॉगच्या स्पेलिंगमध्ये ना गॉड आणि लहानपणापासून आहे सेम रेड मग त्याच्याबरोबर माझा एक तो, तो माझा मी टाईम आहे ही सगळी आहेत ना मी नेहमी आय एम सराउंडेड बाय मला ज्या गोष्टी आवडतात त्याने सराउंडेड असतो मी सायकलवर असतो कुत्र्याबरोबर असतो आणि मग ब्रेकफास्ट घेऊन परत दहा वाजता मी जिममध्ये जातो ते दहा ते साधारण दीड ते दोन माझे ट्रेनिंग्स परत चालू असतात दोनला घरी येतो जेवतो झोपतो त्याच्यानंतर परत पाच साडेपाचला ट्रेनिंगला निघतो ते रात्री पर्यंत चालू असतं ते झोपतो पण अर्थात याच्यामध्ये चोवीस तासात कुठेही शैलेश परुळेकर आम्हाला थकलेले दिसत नाहीत किंवा जस जसा दिवस वाढत जातो तस तसा शैलेश परुळेकर हा अतिशय उत्फुल्लित आणि किंवा आत्ता जास्त आंघोळ करून बाथरूममधनं बाहेरला असं वाटतं याचं रहस्य काय नाही ह्याचं रहस्य म्हणजे एक तर मला माझ्या फॅमिलीला पहिलं द्यावं लागेल मा पहिलं म्हटलं तसं माझ्या वडिलांनी आणि आईने मला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी टेन्शन स्ट्रेस दिली नाही तसं माझ्या बायकोचं आणि मुलाचं एक कौतुक आहे की त्यांनी माझी बायको मॅथ सायन्स टीचर आहे तर अवाजवी डिमांड माझ्यावर कोण टाकतच नाही की तू एवढेच पैसे कमाव टील हो। डेट मला विचारलेलंच नाही माझ्या बायकोने mm. की तू की मी आत्ता मी एक नवीन नवी स्टुडिओ केलं आहे आत्ता या नोटाबंदीमुळे वगैरे ते काम सुरू केलं आणि ते नोटाबंदी आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काम करताना हार्ड कॅश लागते बायको तर माझ्या बायकोकडनंच मी पैसे घेतलेत त्याच्यासाठी तर आणि ते कधी मुलगा सुद्धा असाच की मला कधी टेन्शन देत नाही कुठल्याच गोष्टीसाठी मी नाइंटी वनमध्ये लग्न केलं तेव्हा बायकोला पहिली एक कायनेटिक तेव्हा होती ते hmm. ते ते ती घेऊन दिली त्याच्यानंतर आत्ता लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर मी तिला घेऊन दिली आणि त्यामुळे या जीवनशैलीत यू आर एक्स्ट्रीमली हॅपी मोर दॅट बात हा कार्यक्रम बघणारे अनेक असे प्रेक्षक आहेत शैलेश की ज्यांच्या मुलांना स्थूलत्वाचा रोग आहे आणि आजकाल तुम्ही शाळेत गेलात तर तुम्हाला असं दिसेल की दहापैकी चार मुलं स्थूल आहेत दोन ते तीन मुलांच्या डोळ्यावर बारा तेरा वयात चष्मे आलेले आहेत स्थूलत्व आणि त्याच्या अनुषंगानं व्यायामाची गरज काय सांगा त्याच्या जरा शास्त्रीय मला कारण सांगावं लागेल की लहानपणामध्ये का स्थुलतो येतं ते मी तुम्हाला म्हणजे पहिले बॉडी मुवमेंटसाठी बनलेली आहे तर आजच्या तारखेला मुलांना टी समोर किंवा लहान लहान वयामध्ये त्यांना ते स्मार्टफोन देतात त्यामुळे कॉम्प्युटरवरच ते फुटबॉल खेळतात कॉम्प्युटरवरच ते खे क्रिकेट खेळत असतात काउच पोटॅटो बसून असतात काउच पोटॅटो आणि त्याचं सायन्स असं आहे की परत मी गाडीचंच उदाहरण देऊया की एक पेट्रोलची टाकी पन्नास लिटरची आहे त्याच्यात तुम्ही साठ लिटर टाकायचा प्रयत्न केला तर दहा लिटर वेस्ट करणार वेऱ्याच आपण खाताना समजा आपण जास्त खाणं खाल्लं की बॉडीमध्ये असं मेकॅनिझम आहे की फॅट सेल्स आहेत की की त्या फॅट सेल्स त्या ॲब्सॉर्ब करतात परत ॲब्सॉर्ब करतात त्या अशा करतात की जेव्हा आदिमानव असताना फॅट कशासाठी लागायचं की आपल्याला उपाशी राहायची वेळ आली तर ते स्टोर्ड एनर्जी आहे जसं किंवा आपण पैशामध्ये म्हणूया की आपण काही फिक्स्ड डिपॉझिट रिसिव्ह ठेवतो तसं फॅट हे फिक्स्ड डिपॉझिट आहे की जे तुम्हाला अडचणीच्या वेळेला कामी येईल त्या फॅट सेल्स असतात त्या पहिल्यांदी ते गोदा गोदाम आहेत असं समजा की आपण जे काही जास्त खातो ते त्या फॅट सेल्समध्ये जमा होतं एका फॅट सेलची त्या गोदामाची कॅपॅसिटी फुल झाली की दुसरी क्रिएट होते दुसरं गोदाम तयार होतं त्याच्यामध्ये परत त्या फॅट सेल्स वाढायला सुरुवात होतं आणि वाढत्या वयाच्या मुलांमध्ये या जास्तच फास्ट डेव्हलप होतात आणि कमी होताना मात्र मग ते तशी होत नाहीत की ज्या जास्त नंबर वाईज ज्या जास्त निर्माण झालेल्या पेशी आहेत त्या तशा मरत नाही असलेल्या फॅट एका सेलमधन ते फॅट निघून जाईल पण ते नंबर कसे कमी होणार त्यामुळे लहान मुलांनी तर ऍक्टिव्हिटीज फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या मस्ट केलं पाहिजे म्हणजे शाळेत तर पहिल्या तास जर ता पीटीचा असेल ना तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतील की मुलं पहिल्या तास पीटीचा ठेवावा की मुलं एकदम अलर्ट होऊन जातील आणि पुढचे चार तास त्यांचा मेंदू पण तरतरीत राहील शैलेची गुन्हेगारीचं वय आपल्याकडे कमी होतं आहे बाल गुन्हेगारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं एवढंच नाही तर बाल गुन्हेगारांच्या कृत्यामधली हिंसकता दाहकता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढती आहे काय सांगाल सर याच्यासाठी मी तुम्हाला एक आचार्य विनोबा विनोबाभवनचं एक सुंदर वाक्य सांगतो कृती असेल तर प्रकृती उत्तम आणि कृती नसेल तर विकृती एक कृती म्हणजे आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीज म्हटलं पुढे आता सायंटिफिक रिझन सांगतो की वाढत्या वयामध्ये या मुलांमध्ये नॅचरली टेस्टेस्ट्रॉन लेवल जास्त असतात आणि त्याला ह्या सगळ्या एनर्जीला किंवा मस्तीला किंवा आपण रग म्हणूया त्याला कोणीतरी पॉझिटिव्ह आउटलेट पाहिजे आणि तो जर सांघिक खेळामधनं त्यांनासुद्धा अशा गुन्हेगारी असं म्हणणं आहे की बाल गुन्हेगारीवर व्यायामामध्ये उपचार करता येऊ शकतो अगदी नक्की प्रयत्न तर करता येईल आणि पर्टिक्युलर अस जर समजा बाल गुन्हेगार असं आपण म्हणूया जन्मता कोण गुन्हेगार नसतो त्यातले आपण असं पाच टक्केच असे असतील आपण धरून चालूया आणि ही चांगल्या घरातली किंवा चांगल्या शाळेत जाणारी मुलं आहेत हो तर त्यांना सांघिक खेळामध्ये जर आपण ठेवलं तर खेळामध्ये तुम्ही हरण्यामध्ये जास्त शिकता Hmm. जिंकण्यापेक्षा तुम्हाला हरण्यावर आपण समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा रिस्पेक्ट करतो आपल्यातल्या कमी शोधतो मग आपण त्या परत आपल्याला कसं त्याच्यावर ओवरकम करता येईल आणि आपण परत प्रयत्न करत असतो हरणं शिकवतो खेळ hmm. जिंकणं शिकवण्यापेक्षा आणि एक सांघिक भावना वाढीस लागतं की आपण एक पार्ट आहोत एका टीमचा छोटासा पार्ट आहोत आपण एका समाजाचा छोटासा पार्ट आहोत ह्या सगळ्या भावना तुमच्या खेळामधनं ज्या वाढीस लागतात आणि तुम्हाला खेळामध्येच एवढी तुम्ही दमून जाल की तुम्हाला एमटी माइंड्स इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतात तर तुम्ही तुम्हाला दुसरे विचार करायचं वेळच नसता म्हणजे घरामध्ये जी मुलं हिंसक आहेत अतिशय दांग दानगट अशा स्वरूपाची आहेत उत्तम उपाय म्हणजे त्यांना सातत्यानं व्यायामाची आवड लावायची सर त्याच्यासाठी मला एक पालकांनासुद्धा रिक्वेस्ट करावीशी वाटेल की शाळेमध्ये तुम्ही जर मॅथ्स आणि सायन्समध्ये एक मार्क जरी कमी मिळाला शंभरपैकी तर तुम्ही टीचरला जाऊन भेटता रजा घेऊन जाता सुट्टी घेऊन टीचरना भेटायला जाता ती खूप चांगली गोष्ट आहे पण तसंच आपला मुलगा जर अख्खा वेळ टी व्ही स्क्रीनसमोर असेल स्मार्टफोनवर असेल खेळायला जात नसेल किंवा त्याचं एक किलो वजन वाढलं असेल किंवा बिहेव्हिअरल काही त्याला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही जर पी टी टीचरला जाऊन भेटलात शाळेतल्या त्यांनाही खूप आनंद होईल मला अगदी खात्री आहे की प्रत्येक शाळेमध्ये उत्तम पी टी टीचर आहेत फक्त तुम्ही त्या कारण ते ट्रेंड आहेत म्हणूनच ते पी टी टीचर आहेत तर त्यांना तुम्ही संधी दिलीत की माझ्या मुलाला हे प्रॉब्लेम आहेत एक किलो माझं वजन वाढलं आहे मुलाचं म्हणून किती ज जा पालक जाऊन पी टी टीचरना भेटतात तर त्यांना तुम्ही जाऊन भेटून आलात तर त्यांनाही खूप आनंद होईल आणि ते तुम्हाला डेफिनेटली हे प्रॉब्लेम सॉल्व करून देतील ह्या क्लासेसमध्ये पण दप्तराचं ओझं कमी केलं पाहिजे शंभर टक्के माझंही त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण व्यायामाने जर तुम्हाला ओझं उचलता पण आलं किती उत्तम आहे नाच तर पी टी पी तुम्हाला जर वजनं उचलायला शिकवलं उद्या हेच पालक माझ्याकडे मुलांना घेऊन येतात आणि सांगतात त्याला वेट ट्रेनिंग शिकवा त्याला बाकीच्या खेळांची आवड लावा तर पी टी टीचरनं उलट तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या एक पोशचर जरी शिकवलं मी त्याला बॉडी लँग्वेज म्हणतो की उद्या बॉडी लँग्वेज हा जर आपण शब्द वापरला तर तुम्ही त्याच्यासाठी वेगळे पैसे भरून जाता पण hmm. तुम्हाला नुसतं एक पोश्चर कसं मेंटेन करायचं आहे तुमच्या बॉडीचे तुम्हाला भाषा समजली पाहिजे त्याचं पीटीच्या क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकतात yeah, सो तुम्ही पुढच्या वेळेला पी टी टीचरला जाऊन जरूर भेटा पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे इवन ओबेसिटीबद्दल मी सांगेन की लहानपणातच जर समजा आपण पिझ्झा जॉईंटमध्ये किंवा बर्गर जॉईंटमध्येच वाढदिवस सेलिब्रेट करायला लागलो तर तरुणपणी त्यांना पुढे त्रास होतो ना लहानपणापासून तेच बघितलं आहे त्यांनी मला गोपीचंद सरांचं उदाहरण द्यावं मला आय रिस्पेक्ट हिम की त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकल्यावर सुद्धा त्यांना या शीतपेयांचं ॲडव्हर्टाईज करण्यासाठी ऑफर झाली होती त्यांनी ती ते नाकारली की मी घेत नाही आणि कुठलाही खेळाडूने घेऊ नये म्हणून त्यांनी ती नाकारली तरीही जसं आपण ड्रिंक्सबद्दल अल्कोहोल कन्झम्पन स्मोकिंगबद्दल बोललो तर लहान मुलांमध्ये जर हे शीतपेयांचे प्रमाण तुम्ही कमी केलं तर बराच ही शुगर जास्त वाढली की हे, हे प्रॉब्लेम सुरू होतो नुसतेच ओबेसिटी नाही हिंसक सुद्धा ह्या गोष्टी हा पूरक आहेत हां चालना देतात देता। तुम्ही अजिबात सकाळी उठून ब्रेकफास्ट न करता पळता कामावर मग तुम्हाला काम झालं की दुपारी एवढी भूक लागली असते जे समोर येईल ते तुम्ही खाता किंवा तेव्हा सुद्धा दुर्लक्ष करता कामामुळे मग संध्याकाळी परत काहीतरी अरबट चरबट खाता तुम्ही घरी जाऊन टी व्ही समोर काहीतरी बिअरपित किंवा काहीतरी बसता बसणंच म्हणतात त्याला की त्याच्याबरोबर पण काही <laughs> काहीतरी होतात आणि लगेच यू गो टू बेड हे एक दुष्टचक्र झालं की ज्याच्यामध्ये उत्साह आतमध्ये शिरायला कुठे जागाच नाही आहे हे कुठेतरी तुम्हाला ब्रेक केलं पाहिजे तर ब्रेक केलं की जसे आळसाचं दुष्ट चक्र आहे ना तसं उत्साहाचं सुद्धा उत्तम चक्र आहे जसं लहान मुलांमध्ये स्थूलत्वाचा प्रॉब्लेम आहे ना तसाच आज मध्यमवर्गीय घरांमध्ये आम्हाला असं दिसतं की पस्तीस चाळीशीला स्थूलत्वाकडे झुकायला सुरुवात होते आणि बघता बघता फटकन पोटाचा घेर वाढत जातो प्रचंड प्रमाणात थकवा येतो लोकांना म्हणजे बुधवार गुरुवारपर्यंतच असं वाटायला लागतं की आता आठवडा संपला तर बरं होईल किंवा संध्याकाळी पाच साडेपाच नंतर चिडचिड व्हायला लागते काही नको असं वाटायला लागतं त्यातच काही व्यसनंसुद्धा त्यांच्यावर स्वार होतात पण ती पस्तीशीपर्यंत स्ट्रगल असतं आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं आणि ते हातात मीटर मीटर मिता तोवर चारी बाजूनी रोगांचं चा आक्रमण झालेलं असतं शरीर साथ देत नाही अशी आत्ताची अवस्था अनेक प्रेक्षकांची आहे त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी आत्ता नववर्षाचा एक संकल्प नक्की केलेला आहे आणि तो म्हणजे आजपासून व्यायाम सुरू काय मार्गदर्शन करा की उत्तम संकल्प आहे की करायला हरकत नाही पण बेबी स्टेप्स घ्या हे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे का संकल्प सुरू करावा असं वाटतं त्याची कारणं लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन प्लॅन लिहाता अँड राईट इट डाऊन पेपरवर लिहिल्याशिवाय ते होणार नाही तुम्हाला का मला व्यायाम करावा असा वाटतं म्हणजे तुम्हाला कारणं एक्झॅक्टली तुम्हाला प्लॅन करता येईल की उगीच नाही तर इच्छा आपल्या खूप असतात इच्छा आणि गोलमध्ये बराच फरक आहे ना तो गोल सेटिंग ज्याला म्हणतो तो गोल सेटिंग ही पण एक कला आहे त्याला आपण स्मार्ट असं एक टेक्निक आहे की तुमचा गोल स्पेसिफिक पाहिजे hmm. मेजरेबल पाहिजे ॲचिवेबल पाहिजे आणि रिअलिस्टिक पाहिजे त्याच्यामध्ये की मला नुसतंच वजन कमी करायचं आहे असं नाही मला अमुक अमुक जिममध्ये जाऊन एक महिन्यामध्ये तीन किलो वजन कमी करायचं आहे दिस बिकम अ गोल डिफाईन गोल डिफाईन्ड गोल की तो स्पेसिफिक आहे मेजरेबल आहे की एका महिन्यात तीन किलो ॲचिवेबल आहे आणि रिअलिस्टिक आहे असं तुम्ही लिहून घेतला आणि भले महिन्याच्या शेवटी तो राही राहिला तर परत राईट इट डाऊन मग का नाही राहिला त्याचीसुद्धा कारणं लिहून काढा मग तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी म्हणजे वजन कमी करण्याच्या म्हणून आणि जसे दुष्टचक्र आहे ना की तुम्ही अजिबात सकाळी उठून ब्रेकफास्ट न करता पळता कामावर मग तुम्हाला काम झालं की दुपारी एवढी भूक लागलेली असते जे समोर येईल ते तुम्ही खाता किंवा तेव्हा सुद्धा दुर्लक्ष करता कामामुळे मग संध्याकाळी परत काहीतरी अरबट चरबट खाता तुम्ही घरी जाऊन टी व्ही समोर काहीतरी पीत किंवा काहीतरी बसता बसणंच म्हणतात त्याला की त्याच्या बरोबर पण काही <laughs> काहीतरी होतात आणि लगेच यू गो टू बेड हे एक दुष्टचक्र झालं की ज्याच्यामध्ये उत्साह आतमध्ये शिरायला कुठे जागाच नाही आहे हे कुठेतरी तुम्हाला ब्रेक केलं पाहिजे तर ब्रेक केलं की जसं आळसाचं दुष्टचक्र आहे ना तसं उत्साहाचं सुद्धा उत्तम चक्र आहे पण कुठेतरी ब्रेक करून जर तुम्ही जर चालायला सुरुवात केलीत हलका फुलका चालून या अर्धा तास वीस मिनटं टू स्टार्ट विथ ट्वेंटी मिनिट्स मोर दॅन इनफ आणि बोलता येईल त्याच स्पीडने जा हे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे प्रत्येकाकडे काय तो हार्ट रेट मॉनिटर्स नसतील पण एक सिंपल गोष्ट की तुम्हाला धाप लागता कमाने या स्पीडने तुम्ही चाला घरी आल्यावर एक असा विचार करा घरी आल्यावर सुंदर पोहे म्हणा काही आता रेडीमेड वगैरे वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत ते तुम्ही एक चांगला आहार घेतला एक फळ खाल्लात एक पोळी भाजी एक सिंपल लंचला घेतलात तर संध्याकाळीसुद्धा एखादा उत्तम वडा सामोसा न खाता एक फ्रूट्स किंवा काही फळं किंवा असं आहे हेल्दी काहीतरी खाल्लं रात्रीचं जेवण थोडंसं हलकं केलं आणि रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये तुम्हाला एक दोन तासाची गॅप मिळाली तर तुम्हाला किती उत्साह वाटायला सुरुवात आहे सिम्पल गोष्टी आहेत ह्या फार कुठली रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे की आपल्याला मंगळावर यान पाठवायचं इट इज बॅक टू बेसिक्स आणि mm. फार सिंपल असल्यामुळे ते आणि फ्री असते ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत मोकळी हवा फ्री आहे आता सध्या पोल्युशन आहे ते सोडून द्या पण मोकळी हवा फ्री आहे तुम्ही चालायला फ्री जाऊ चालण्यासाठी काही तुम्हाला लागत नाही पाणी भरपूर पिया दिवसभरामध्ये आजकाल व्यायाम करण्याकरता पर्सनल ट्रेनर अशा प्रकारची गोष्ट फार फोपाल आहे त्याविषयी आपलं काय मत आहे सी खाजगी शिकवणीसारखंच आहे जर तुम्हाला शाळेमध्ये कळत नसेल एखादा विषय तर आपण खाजगी शिकवणीला होतो ते ठीक आहे पण व्यायामशाळेत जाऊन आम्ही शिकवणारच नाही इथे मी मी व्यायामशाळासारखे चालवतो की शाळेतल्या टीचरने म्हणाले तू आता ॲडमिशन घेतलेस पण माझी पर्सनल ट्यूशन घ्यावी लागेल याला काही अर्थ नाही पण ज्यांना कमी वेळात खूप काही अचीव्ह करायचं म्हणजे तुम्ही जसं ऍक्टर्स म्हणाल की त्यांना अख्खं युनिट त्यांच्यावर अवलंबून असतं hmm. किंवा तुम्हाला खेळामध्ये फार ऑलिम्पिक किंवा ॲशियन लेवल म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं काही खेळायचं आहे देन यू नीड दॅट पर्सनल अटेन्शन की तुम्हाला तो मग फार गरजेचं आहे नाहीतर बरेचसे लोक स्टेटस सिंबॉल म्हणून तो वापरतात की माझा मी नुसताच व्यायाम करत नाही पर्सनल ट्रेनर आहे माझ्याकडे पण <सथ> रोज तोच तोच व्यायाम करून कंटाळा का नाही काय तुम्ही त्याच्यात व्हरायटी कशी आणता कारण तुमच्याकडे ट्रेनिंग गेला आला माणूस कधी तुम्हाला सोडून जाताना मला दिसत नाही हां देवाचा आशीर्वाद आहे तो सगळे ट्रेन तुम्ही त्याच्यात व्हरायटी कशी आणता वैविध्य कसं स ती सगळी गंमत आहे सगळी की त्याच्यामध्ये तुम्हाला त्या माणसाचा पहिल्यांदा गोल तोच व्यक्ती आहे पण त्या त्याचा मूड रोजचा वेगळा असू शकतो जसं सात काय मला गाण्याचं एवढं माहीत नाही पण ते मला वाटतं लिमिटेडच आहेत ना सूर आणि त्यात सात सूर आहेत सात सूर आहेत आणि मी टी व्ही बघणं किंवा गाणं बिणं बाकी काही अजिबात त्या बाबतीत जरा बाजूलाच आहे मी जातच नाही त्या वाटेला तर तसंच व्यायामामध्ये बेसिकली काही गोष्टी आहेत सहा एसमध्ये व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे स्ट्रेंथ स्टॅमिना सपलनेस स्पीड स्किल आणि स्पिरिट क्या बात आहे सहा एसमध्येच तुम्हाला खेळायचं आहे जे काही खेळायचं आहे ते मग तुम्ही स्ट्रेंथमध्ये मग तुम्ही वेगवेगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आयुष्य सर कमी पडेल एवढं करू शकाल वा एक आयुष्य कमी पडेल मग तुम्ही बॉडी वेटचं कधी एक्सरसाइज घ्या कधी डंबेल्स वापरून घ्या कधी बारबेल वापरून घ्या कधी मशीन्सवर घ्या कधी आता सँडबॅग्स नावाचा प्रकार आला आहे त्याच्यावर घ्या बेल आहे अनअनलिमिटेड एक मला तर आता असं म्हणजे असं वाटतं की अरे आयुष्य फुकट घालू म्हणजे काही केलेलंच नाही आत्तापर्यंत आणि इतकं अनलिमिटेड करता येईल सेम तुम्ही कार्डिओ आपण पुढे जाऊया कार्डिओसाठी म्हटलं की तुम्ही अनि चालायला गेला तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्येच एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता चालणं भरभर चालणं वॉक जॉक करू शकता व्हरायटीज जेवणामध्येच तेवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत ना पण एखादी बाई इतकं सुंदर जेवण बनवते की त्याच्यामधे कोणाला सेम इन्ग्रेडियंट दिले तर ते आवडत नाही का त्याचं जेवण शैलेश आपण व्यायाम आणि आहारबद्दल बोललो व्यायाम आणि निद्रेबद्दल बोललो आपण व्यायाम कशा करता आणि कोणासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम याच्याबद्दल बोललो परंतु व्यायाम आणि मेडिटेशन यांचा काही संबंध आहे प्रचंड संबंध आहे से मेडिटेशन म्हणजे असं आहे ना की मी त्यामध्ये सुंदर वाक्य ऐकलं होतं की गुगलमध्ये सगळे आन्सर्स मिळणार नाहीत ना ना, पण तुम्हाला मेडिटेशनमध्ये सगळे आन्सर्स मिळतील कि वा किंवा अजून की सायलेन्स इज नॉट ऑलवेज एमटी इट इज फुल ऑफ आन्सर्स त्या बाहेक्य ती लक्षात आहेत तर मेडिटेशन म्हणजे माहिती आहे मला तर असं वाटतं की डुईंग नथिंग ठरवून ना तुम्ही दिवसातला झेनचे एक तुम्हाला सुंदर वाक्य सांगतो झेन फिलॉसॉफी मधलं की तुम्ही दिवसात मिनिमम वीस मिनटं मेडिटेशन करा आणि इफ यू आर टू बिझी दोन तास करा कराय फार किती छान इंडियामध्ये तर त्या मध्ये ना खूप गमती जमती आहे व्यायाम करताना तो अनुभव येतो हो नियमित नियमित तुमचा आत्ता मी हल्ली तो हल्ली हल्लीच यायला लागला मला की मी सायकलिंग बऱ्यापैकी करतो आणि मी पहाटे अडीच तीनला निघतो आणि माझ्या घराकडनं माझं कांदिवली जिम पाच सहा किलोमीटरवरच आहे तुम्ही तिथे रात्रीची सिक्युरिटी असते ते बघायला म्हणून मी ठरवतो की आज आपण ते बघायला जाऊया आणि मी चालवत जातो आणि अचानक असं डोळ्यासमोर अंधार येतो किंवा एखादा दगड येतो किंवा नोन अननोन खड्डा येतो आणि मला लक्षात येतं की मी पार भाईंदर पर्यंत गेलेलो असतो तिथपर्यंत मला कळतच नाही आपण आपण काय करतोय मी सायकलवर आहे वेळ कुठली आहे कशासाठी निघालेलो आहे एक रूपता असते एकरूपता असते हो, 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 हो। म्हणजे जसं खरा गायक शास्त्रीय गायक गायला बसला की त्याला असा त्याचा शड्ड सापडतो गंधार आहे तसा हा तुमचा व्यायामातन तुम्हाला एक आध्यात्मिक अनुभूती मिळते किंवा काही जे डीप काही व्यायाम म्हणजे तो एक मिनिटातही तुम्हाला मिळू शकेल स्कॉट हा प्रकार सगळ्यांना माहीत असेल की वरती वजन ठेवतो आपण आणि बशा काढायच्या असतात तर ते करताना असं तुम्हाला इतक्या गोष्टींचं भान ठेवायचं असतं ना की तुमच्या मनात दुसरा विचार येऊच शकत नाही त्यावेळेला तर ते तेवढं एक मिनिट फ्यू सेकंद ते पंधरा रिपिटेशन समजा दिली हे खाली जा आणि वरती येतो तर तेवढ्या वेळसुद्धा तुमचं ते मेडिटेशनच होत असतं इट बिकम्स मेडिटेटिव्ह तर तुम्ही दुसरं काही विचारच करू शकत नाही त्यांना व्यायाम प्रशिक्षक बनायचे त्यांना मी सांगू शकेन की बाकी सगळेजण एकच व्यायाम मी पण तेच शिकवणार आहे कोणी तेच शिकवणार कारण प्यु ॲनोटो ह्युमन ॲनोटॉमी सेमच आहे ना त्याला बायसेप कर म्हणतात समजा हीच ही आहे तुमच्या स्कॉट तसंच शिकवणार पुशअपचा फॉर्म म्हणतो आम्ही त्याला तो तसाच असला पाहिजे त्यात कोणी व्हॅरिएशन आणू शकत नाही व्हॅरिएशन कशामध्ये येईल की तुम्ही ते कशा प्रकारे अरेंज करता दॅ दॅट इज युअर स्किल व्यायाम शिक्षण किंवा व्यायाम ही कला आहे काही विज्ञान आहे सर व्यायाम हे प्युअर सायन्स आहे एक्झरसाईज प्युअर सायन्स म्हणजे परुळेकरकडे जा त्याच्याकडे दोन अधिक दोन साडेचार होतात म्हणजे परुळेकर काहीतरी चोरी करतो गडबड करतो परुळेकर वाईट शिक्षक आहे त्याच्याकडे दोन अधिक दोन पाहुणे चार होतात जगातल्या प्रत्येकाकडे दोन अधिक दोन चारच झाले पाहिजेत व्यायामामध्ये इट्स अ सो so प्युअर सायन्स व्यायाम शिकवणं किंवा व्यायाम करणं ही कला आहे की तुम्हाला ती कला जमली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल जास्त आहेत म्हणजे ज्यांना व्यायाम प्रशिक्षक बनायचे त्यांना मी सांगू शकेन की बाकी सगळेजण एकच व्यायाम मी पण तेच शिकवणार आहे कोणी तेच शिकवणार कारण प्यु ॲनोटो ह्युमन ॲनोटॉमी सेमच आहे ना त्याला बायसेप कर म्हणतात समजा हीच ही आहे तुमच्या स्कॉट तसंच शिकवणार पुशपचा फॉर्म म्हणतो आम्ही त्याला तो तसाच असला पाहिजे त्यात कोणी व्हॅरिएशन आणू शकत नाही व्हॅरिएशन कशामध्ये येईल की तुम्ही ते कशा प्रकारे अरेंज करता दॅट इज युअर स्किल प्रकारे तुम्ही ते शिकवता म्हणजे सॉफ्ट स्किल्स तुम्ही वेळेवर जाता की नाही म्हटलं साडेचार पाच वाजता म्हणजे काही विद्यार्थी तुमचे सुद्धा मित्र आहेत तर मी वेळा पाळतो त्यांच्या म्हणजे त्यांच्याही वेळेची तेही मंडळी माझ्या वेळा पाळतात दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट नंतर काही ही सगळी बरीचशी मोठी मोठी मंडळी आहेत तर आपण जरा आपली जरा कठीण शब्द आहे की आपली पायरी ओळखून वागलं की ते <laughs> त्यांचा मोठेपण असतो की ते आपल्याला सर म्हणतात किंवा खांद्यात हात टाकतात किंवा मित्र म्हणतात पण ते आपण समजून राहिलं पाहिजे की तो त्यांचा मोठेपण आहे नाहीतर इफ यू गेट कॅरीड अवे ना मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये कठीण एवढं सगळं मिळाल्यानंतर आयुष्यात जमिनीवर पाय घट्टपणे रोलेला माणूस आणि <laughs> शैलेश परळेकर आमच्या समोर येतो तो कशामुळे नाही आधी पहिलं मी परत सांगतो याच्यात मी अजिबात असं विनयशील वगैरे नाही किंवा सिम्पल गोष्ट आहे व्यायाम शिकवण्या एवढी मला वाटतं काही की कुठले म्हटलं कठीण गोष्ट काही नाही रॉकेट टेक्नॉलॉजी कशी का काही नाही आहे देवाचा आशीर्वाद आहे तो आणि मला हे जाणवत असतं की इतकी अतिशय पी टी टीचर आहे मी अगदी जेन्युनली मी व्यायामच शिकवतो आणि व्यायाम अगदीच बॅक टू बेसिक्स आहे त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्स काही नाही आहे त्यामुळे मी उलट काय मस्ती करणार काय नाहीच आहे त्याच्यामध्ये आणि सुदैवाने मी अशा बऱ्याच मंडळींमध्ये वावरत असतो ना की जे खरोखर ज्याने मोठी मोठी कामं केली आहेत तेच इतके सिम्पल असतात म्हणजे ते त्यांचा मोठेपणा चप्पल बाहेर काढतात तेव्हा मोठेपणा तसंच ते बाहेर ठेवून आत येतात जिममध्ये माझ्या तर त्यांच्याकडनं मला खूप शिकण्या काय एवढं मोठं माणसं एवढी साधी सिम मला त्यांचा दबाव आणत नाहीत माझ्यावर व्यायाम करायला येतात तेव्हा त्यांच्या पर्सनॅलिटीचा ते सिम्पल स्टुडंट म्हणून येतात त्याचासुद्धा बराच फरक पडतो की आयुष्यात हे नसतं केलं तर दुसरं काय केलं असत hmm, काय तुमच्या बाहेर बाहेर ऑफिसच्या कुठेतरी दुसरं मग त्यालाही तुम्ही ठेवलं नसतं <laughs> यूर, तुम जेन्युअनली नाही जेन्युअनली सांगतो मला माझा आयफोन म्हणजे काय आयफोन म्हणजे स्मार्टफोन सुद्धा वापरता येत नाही मला कुठले वायर बिअर दिसल्या म्हणजे फक्त आणि फक्त व्यायाम व्यायाम बऱ्यापैकी होतो आता देवाला काळजी सायकलिंगला उत्तम दिवस आले जगभर त्यामुळे त्यालाही चांगलं मला देवाला माझी खूप काळजी आहे योग्य वेळेला मी जन्माला आलो माझ्या आधीसुद्धा परमेश्वरावर विश्वास आहे हो प्रचंड आहे अंधश्रद्धा नाही आहेत पण मी मीच अनुभव आहे माझा रोजचाच अनुभव आहे ना मी आधी जन्माला आलो असतो ना तरीसुद्धा मी योग्य वेळेला योग्य क्षेत्रात आलो मी आधीसुद्धा उत्तम ट्रेनर्स असतीलच की माझ्या लहानपणीसुद्धा होतं पण तेव्हा इतके प्रॉब्लेम्स नव्हते आता जेवढे बर्गर्स आणि पिझ्झाचे जॉईंट्स उघडत आहेत ना वाढणारच आहेत ना योग्य वेळेला त्या ठिकाणी असणं ना त्याच्या पलीकडे काही शेवटचा प्रश्न ही मुलाखत ऐकणारे आणि त्यातून प्रेरित झालेले असे शेकडो हजारो प्रेक्षकांचे असतील ते विविध वयोगटाचे असतील काही साठीच्या वरचे असतील काही चाळीशीचे असतील काही पंधरावीस वर्षाची मुलं असतील त्यांचं फिजिक वेगवेगळ्या प्रकारचं असेल त्यांना असणारे रोग किंवा त्यांच्या शरीराची ठेवण वेगवेगळ्या प्रकारची असेल आत्तापर्यंत त्यांनी व्यायाम केला असेल केला नसेलही परंतु आज मात्र त्यांनी ठरवलेलं आहे की आपण आजपासून आता व्यायाम करायला सुरुवात करायचा शैलेश त्यांना काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल काय गुरुमंत्र द्याल या, या प्रश्नाचं उत्तर देतो पण अजून तुम्हाला आधीचा जो तुम्ही मला प्रश्न विचारलात त्याचंही तुम्हाला जर सक्सेसफुलसाठी सक्सेसफुल म्हणजे आनंदी राहण्यासाठी पहिलं तर तुम्ही इट्स अ अदर वे राऊंड तर तुम्ही ठरवलं की मला आय वॉन्ट तुम्हा टू बी हॅप्पी अँड सॅटिस्फाईड देन ओनली विल बी सक्सेस लोकांचं उलटं होतं की इफ आय एम सक्सेसफुल देन आय विल बी हॅपी अँड स सॅटिस्फाईड इट्स अदर वे राऊंड तुम्ही जर ठरवलं की आय विल बी हॅप्पी कुठल्याही सिच्युएशनमध्ये अँड आय विल बी सॅटिस्फाईड देन यू विल बी सक्सेसफुल आणि थिंकिंग प्रोसेस आहे ना ती अति नॅचरल झाली आहे की कशात माहीत नाही म्हणजे आय ऑल्वेज थिंक त्याची एक लाईन आहे म्हणजे तुम्ही ट्रकच्या मागे किंवा कुठे ऑटो रिक्षाच्या मागे किंवा बरेचदा वाचली असेल की विचार बदला नशीब बदलेल कोणीतरी म्हटलं आहे त्याची स्पोर्ट्स सायन्समध्ये एक सुंदर त्याची लिंक दिली आहे की वॉट यू थिंक दॅट बिकुअर बिकम्स युअर ॲक्शन्स ॲक्शन्स habit युअर हॅबिट हॅबिट लीड्स टू युअर कॅरेक्टर अँड कॅरेक्टर लीड टू डेस्टिनी सो इट with विथ thinking process थिंकिंग प्रोसेस इकडे ना तर ऑलवेज माझ्या थिंकिंग बऱ्यापैकी म्हणजे पॉझिटिव्हच असतं की mm. तो त्यामुळे तुमचं जेव्हा कधी कुठला पहिला विचार निगेटिव्ह मनात आला समजा तर तिकडेच तुम्ही ब्लॉक केला पाहिजे ते तर तू तुमचं पण जे कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल ना यू विल बी मोर दॅन हॅप्पी काय सांगा जे आजपासून व्यायाम चालू करू इच्छित एक्झरसाईज जस्ट डू इट ते नायकॅने इतके सुंदर त्यांचे शूज विकतात ना ते जस्ट डू इट असे त्यांचे टॅगलाईन आहे तर त्यामुळे तुम्ही यू स्टार्ट पण सगळे योग्य काळजी घेऊन जर त्याचं काही एक मग डोंटची लिस्ट सांगतो तुम्हाला की जर तुम्ही चाळीशीच्या पुढे असाल बरेच वर्ष इनॲक्टिवेट म्हणजे ॲक्टिव्हिटीज तुमच्या चालू नसतील तर तुम्ही ड्रिंक्स आणि स्मोक करत असाल तुम्हाला बी पी किंवा डायबिटीस असेल किंवा बॅक पेन किंवा नी जॉईंट पेन असेल फॅमिली हिस्ट्री असेल हार्ट प्रॉब्लेम्सचे तर तुम्ही डॉक्टरांना विचारून म्हणजे सगळे तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत की बघून हलकंफुलकं चालायला सुरुवात करा पण अदरवाईज ह्या गोष्टी नसतील तुम्ही यंग आहात आणि जस्ट स्टार्ट डुईंग एक्झरसाईज ज्यावळ आजूबाजूला कुठलं जिम असेल तर त्याच्या वेळ बंधन नाही काय जे हेवी जेवल्यावर दोन तास व्यायाम करायचा नसतो आणि व्यायाम झाल्यानंतर विदिन वन अवर यू शूड गेट द बेस्ट मिल ऑफ द डे एवढं एकच सायन्स आहे दिवसात आठ तास तुम्हाला दिवसभरात झोप मिळाली पाहिजे आणि एखाद्या जिममध्ये डोकावून तर या आवडली तर यू स्टार्ट डुईंग नाही तर निदान चालायला तरी जा बघा विचार बदला येस नशीब बदले नशीब बदले हंड्रेड प्रेक्षको या मुलाखतीच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगितला होता आणि तो म्हणजे देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर तुमचा देह हाच तुमचा परमेश्वर आहे आणि तोच तुमचा तेच तुमचं मंदिर आहे तुम्हाला परमेश्वराच्या शोधाकरता कुठल्याही दगडांच्या देवालयात जायची गरज नाही तर परमेश्वरानं ना दिलेला हा तुमचा देह हाच तुमचा खऱ्या अर्थानं परमेश्वर आहे त्याचीच सेवा आणि त्याची पूजा जर करायची असेल तर त्याकरता एका चांगल्या पुजाऱ्याची गरज असते की जो अत्यंत निस्वार्थपणे तुम्हाला तुमच्या शरीराविषयी एक वेगळा विचार करायला भाग पाडतो एक वेगळं अशा स्वरूपाची दृष्टी तुम्हाला देतो आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला माझा हाच प्रयत्न होता की आमचे लाखो करोडो प्रेक्षक आहेत की त्यांना स्वतःच्याच आयुष्याविषयी एक वेगळा विचार मिळावा एक वेगळी दृष्टी मिळावी शेवटी त्यांनी सांगलं तेच खरं विचार बदला नशीब बदलेल शैलेश परळेकर आज इतका प्रदीर्घ वेळ झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी प्रेरित करण्याकरता तुम्ही जो दिलात त्याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे विशेष आभार धन्यवाद थँक्यू सो मच चोवीस तास रहा एक पाऊल पुढे